फॉरेस्टच्या आणि इतर अडचणीमुळे जे हाय व्होल्टेज लाइन्स विशेषतः जेजुरी परिसराचा ज्या प्रश्नामध्ये उल्लेख आहे ते न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी चार तास सहा तास अशी वीज ह्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना द्यावी लागलेली आहे तर अशा ज्या प्रलंबित लाईन्स आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या कारणामुळे थांबलेल्या आहेत त्या किती कालावधीमध्ये पूर्ण होतील मुळात अध्यक्ष मोदय या ठिकाणी आपण हिंजवडीतनं पूर्ण महाराष्ट्रात गेलो असलो तरी या प्रश्नाचं मूळ हे होतं की पूर्वी आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस हाय टेन्शन लाईन न्यायचो किंवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या लाईन्स न्यायचो तर त्याला आपण जे काही कंपेन्सेशन आहे ते अतिशय कमी द्यायचो आणि त्याच्यामुळे आपण असं सांगायचो की जिथे तुमचा पोल गेला आहे त्या ठिकाणचं कंपेन्सेशन मिळेल जिथे टावर आहे तिथे मिळेल पण खालची जी जागा होती त्याला मात्र आपण अतिशय कमी कंपेन्सेशन देत होतो आता आपण तो निर्णय बदलला आणि खालच्या जागेला जी जागा आपण वापरत नाही त्याही जागेला आपण रेडी रेकनरच्या तीस टक्के अशा प्रकारे त्यांना कंपेन्सेशन देतो आहे जागा त्यांच्याच मालकीची राहणार आहे त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे आपल्या जेवढ्या फिडर लाईन्स आहेत यांची थांबलेली कामं आता ही सुरू झालेली आहेत आणि म्हणून हे देखील काम हिंजवडीचं जे आहे हे एक वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू आणि अशा प्रकारे आपण ज्या प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आहे आता इतर लाईन्सचं काम देखील वेगाने होईल पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी येते काही शेतकऱ्यांनी या संदर्भामध्ये निवेदन दिलं आणि त्याचा जागेचा योग्य तो मोबदला मिळाला नाही अशा पद्धतीच्या अध्यक्ष मोदी तक्रारी दिल्या होत्या त्यामुळे या जागेचं काम रखडलेलं होतं का प्रश्न एक प्रश्न दोन आपण ज्या वन विभागाच्या बाबतीत सांगताय परंतु मुळशी आणि भोर तालुक्यामधल्या आणि वेल्हे तालुक्यामधल्या जागा निव्वळ मोबदला न दिल्यामुळे योग्य तो मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेला नाहीत त्याबद्दल आपण सभागृहाला निवेदन करणार का अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की या पर्टिक्युलर लाईनच्या संदर्भातलं काम त्यामुळेच थांबलं होतं परंतु आता आपण नवीन कम्पेन्सेशनचं धोरण आणल्यानंतर आता आपल्याला जवळपास जागा उपलब्ध झालेल्या आहेत एखाद दुसऱ्या जागेचा वाद चालला तोही आता सुटतो आहे त्यामुळे एका वर्षात याचं काम आपण पूर्ण करू भोर आणि जे आपण प्रश्न विचारले ते स्वतंत्र आहे पण जरूर आपण त्याचं लक्ष घाल सौर सुद्धा आता एक झेअर आपण काढला तीस हजार पन्नास हजार रुपये पर एकर आपण त्या पद्धतीचा मोबदला देण्याचा पण आता मला जालनाचे शेतकरी मिळाले आताच गेटला ते सांगितलं की आमच्या जो तीस हजार रुपये भावाने ते लोक आमचं एग्रीमेंट करतात आहे तर अशा ज्या पद्धतीचा आहे तो आपलं धोरण असताना सुद्धा काही खाजगी कंपन्या ज्या आहेत की आपण खासगी कंपन्याला हे सगळं काम करायला दिलंय तर शेतकऱ्याला सर्रास कुठल्याही खासगी कंपनीशी करार नाहीच आहे जागा आपण घेतोय आणि ट्राय पार्ट अग्रीमेंट होतोय त्याच्यामुळे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासन इथले महा वितरणचे अधिकारी असं मिळूनच शेतकऱ्यासोबत करार होतोय त्यामुळे पन्नास हजाराच्या खाली कुठला करार होण्याचं कारण नाहीये पन्नास हजारानेच करार होतोय हे जे लोक आपल्याला भेटले आहेत हे कदाचित ज्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी कमी पैसा देत होतो त्या काळातले त्या असतील त्यांचे आपण बघू काय करायचं आहे तर मी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगतो की कोणी तिसऱ्या व्यक्तीकडे जाण्याची आवश्यकता नाहीये कोणालाही जमिनी देण्याची आवश्यकता नाहीये थेट जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी यांच्याच माध्यमातून हा करार होणार आहे खासगी लोकांच्या माध्यमातून करार होणार नाहीत नाशिक महानगरामध्ये अनेक वाढती लोकसंख्यामुळे अनेक ठिकाणी सबस्टेशनची मागणी आहे आणि सदरच्या सबस्टेशनसाठी शासन म्हणजे केंद्र uh, सरकारच्या योजनांच्या माध्यमातून आपण सबसेशनसाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की सदर सबसेशनच्या बाबतीमध्ये आपण त्याचे तातडीने निधी उपलब्ध करून त्याचे टेंडर आपण किती दिवसामध्ये काढाल अशा ज्या ज्या महानगरपालिका मध्ये एम एस सी साठी अशा पद्धतीची आरक्षण नाही त्याच्यासाठी आपण शासन निर्णय काढणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे याच्यामध्ये खर तर विकास आराखडा तयार करताना वेगवेगळ्या विभागांकरता काही आरक्षण आपण ठेवतो आणि काही आरक्षण डी सी आरच्या माध्यमातून त्या ठिकाणी असतात ज्यामध्ये एखादा लेआउट ज्यावेळेस आपण मंजूर करतो त्यावेळेस त्या लेआउट मध्ये किती जागा एम एस सी करता सोडायची किंवा सबसेशन करता सोडायची या संदर्भात त्याला परवानगी देताना एम एस बी तशा प्रकारे किंवा मा महावितरण त्याप्रमाणे सांगतं परंतु एक स्पेसिफिक प्रश्न नाशिकचा विचारला आहे तर जरूर नाशिकच्या आयुक्तांशी चर्चा करून आणि त्यातनं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्यातनं मार्ग काढण्यात येईल आणि त्यांनी दोन स्पेसिफिक त्यांच्या मतदारसंघातले जे सांगितलेले आहेत तर त्या संदर्भात आयुक्तांना निर्देश देण्यात येईल इंडस्ट्री उभी करता अगोदर सबस्टेशन उभं केलं पाहिजे इथे इंडस्ट्री अगोदर आली आणि सबस्टेशन मात्र मागणं तयार होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही वीज देऊ शकत नाही कारखानदारला पुरेशी वीज देऊ शकत नाही या संदर्भामध्ये मंत्री मोदय लक्ष देतील का होय अध्यक्ष मोदय आणि ज्या सबस्टेशनचा उल्लेख मोहिते साहेबांनी या ठिकाणी सा केला आहे तात्काळ त्याचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल साधारणपणे आपण असा प्रयत्न करतो की सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर इंडस्ट्री त्या ठिकाणी आपण आणतो पण आता पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः आपल्याला कल्पना आहे इंडस्ट्रीलायझेशनही मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरीकरणही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे काही प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर लॅक तिथे आहे पण आता आरडीएसएस सारखी योजना लागू झाल्यानंतर हा इन्फ्रास्ट्रक्चर लॅक जो आहे हा निश्चितपणे आपण दूर करू